उद्धव ठाकरे यांचं सरकार म्हणजे अलीबाबा आणि 40 चोर असून ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई करायला पाहिजे ते स्वतः घोटाळे करीत आहेत. पोलिसांचा ते बाहुबलीसारखा वापर करतायत. 12 घोटाळेबाजांची नावे तर आलीच आहेत. आज आणखी एक नाव आलं आहे. ज्यांनी घोटाळा केलाय त्यांच्या सहकाऱ्यांना 1-2 दिवसात अटक होणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरला जाताना सोमवारी पनवेल शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापूरला जाऊन अंबामातेचे दर्शन घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे घोटाळे उघड करणार आहेत. त्यासाठी सोमवारी त्यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आपल्या यात्रेला सुरुवात केली आहे. कोल्हापूरला जाताना त्यांचे पनवेल शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, विकास घरत, अजय बहिरा, अमर पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, सीता पाटील, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महिला मोर्चाच्या सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होत्या. वास्तविकरित्या ही यात्रा तुम्ही पाहतात मुंबईत सिद्धिविनायकमध्ये ज्या पद्धतीने मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते, ऐरोलीला, नवी मुंबईत आहे इथे प्रधान ठाकूर, महापौर, म्हणजे ही जनजागृती यात्रा आहे. सिद्धिविनायकाचे आशीर्वाद विघ्न दूर व्हावे आणि अंबे माईचे आशीर्वाद, कारण की राक्षस जाता आम्हाला वध करायचा आहे. पूर्ण महाराष्ट्रात मी फिरणार आहे, पूर्ण महाराष्ट्रात, आणि क्रांती, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची क्रांती सुरू झाली. ईडी किंवा आयटी असे वेगवेगळे प्रकरणं तुम्ही काढता, वेगवेगळ्या तक्रारी नोंद करता, आता किती सोडतो, कारण की हसन मुख्यमंत्र्यांचा विषय पण तुम्ही काढला तर काही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्र सरकारला भ्रष्टाचार घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई केली पाहिजे तर ते स्वतःच घोटाळे करतात. आणि पोलिसांचा तुम्ही बघितला, मला गेल्या आठवड्यात थांबवलं, म्हणजे पोलिसांचा ते बाहुबलीसारखा उपयोग करतात. बाहुबली म्हणजे ते उत्तरात ते भाई भाई लोक करतात, काही कायदा नाही तरी मला थांबवलं. त्यामुळे दुसऱ्या यंत्रणेना हायकोर्टला, सुप्रीम कोर्टला अधिक सक्रिय व्हावं लागते. आणि आता एक आणखी नवीन ट्रेंड सुरू झाला, ज्याचा घोटाळा काढतो तो हॉस्पिटलमध्ये जातो. आज आनंद अडतुळ्यांना अटक झाली हॉस्पिटलमध्ये, हसन मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये, हे आहे काय? आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार सांगतायत की तूड घेत आहेत. अरे भाऊ, तूड कोणाच्या विरोधात घेतात? हजारो कोटीचा घोटाळ्याच्या विरुद्ध तूड आहे, ते तूड किरीट सोमय्या घेणार, घोटाळ्यांच्या विरोधातलं तूड. 12 मंत्र्यांची नावानंतर मग तुमचं नाव कोण राहणार आहे, कारण की याविषयी खूप चर्चा आता राजकीय वर्तुळात. आता आता आहे की 12 तर नावं आलीच आहेत ठिकाणात. आज आणखीन एक पॉलिटिकल नेता आला. 1-2 दिवसात आणखीन एका पॉलिटिकल नेत्यांनी जो घोटाळा केला आहे त्यांचा सहकाऱ्यांवर अटक होणार आहे, कारवाई होणार आहे. आणि उद्या महाराष्ट्र सरकारचा असा घोटाळा मी प्रसिद्ध करणार आहे की त्याच्यानंतर लाईन लागणार. म्हणजे कोणते महाराष्ट्र सरकार, म्हणजे घोटाळा हसन मुश्रीफचा झाला, पण कशा पद्धतीने ठाकरे सरकारनी, मला असं वाटतं बहुतेक उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी ट्रेनिंग दिले त्यांच्या मंत्र्यांना की घोटाळे कसे करायचे. त्याचा त्यातला एक आदर्श घोटाळा उद्या उघडकीस आणणार आणि पुढच्या आठवड्यात आणखीन. तुम्ही सांगितलं की मंत्र्याच्या जवळच्या एकाला अटक होण्याची शक्यता आहे, कोण असेल तो? एक नेत्यांचा जो पैसे ठेवणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मंत्र्यांच्या जवळचे वेगवेगळे लोकांवर आयकर विभागाने छापे झाले, अनेकांना नोटीस सुद्धा जात आहेत तुमच्या आशीर्वाद. याबाबत पुढच्या काही दिवसांमध्ये ते नवीन घडामोडी घडतील. मंत्र्यांचं जवळचे नाही, हे संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवारचं ट्रेनिंग आहे. मंत्र्यांचं जवळचे नाही, घोटाळ्यांचे पैसे जे ठेवतात आणि मनी लॉन्ड्रिंग करतात त्यांच्यावर कारवाई. म्हणून आता घोटाळेबाज मंत्री नेत्यांवर तर कारवाई होणार, पण त्यांना हे पैसे ठेवण्याचं पाप करतात तर त्या लोकांना पण सोडणार नाही. पनवेल शहरामध्ये
आपल्या सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाऱ्यांचे कर्तनकाळ भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या साहेब यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. किरीट सोमय्या साहेबांचं पनवेलची जनता खऱ्या अर्थाने ऋणी आहे. ज्या कर्नाळा बँकेचे 60,000 खातेदार या रायगड जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या 18 शाखांमध्ये आहेत. लोणावळ्याला शाखा आहे. या 18 शाखांमधल्या 60,000 खातेदारांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं काम भ्रष्टाचारी कर्नाळा बँकेची राजवट संपवण्याचं काम आणि या बँकेमध्ये भ्रष्टाचार करून गोरगरिबांचे पैसे लाटून पुन्हा या ठिकाणी राजाचं राजपण मिरवणाऱ्या विवेक पाटलांना ईडीच्या मार्फत तुरुंगात घालवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे किरीट सोमय्या साहेब आज पनवेलमध्ये आलेले आहेत. जोशामध्ये जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत तर केलेलं आहेच. सोमय्या साहेब आपला आम्हाला मनापासून अभिमान आहे की या महाराष्ट्रामध्ये असलेलं महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार या भ्रष्ट सरकारचे अन्यायाचे अत्याचाराचे आणि कोट्यावधींच्या घोटाळ्याचे पाढे आपण वाचून दाखवत आहे. आमचे सगळे इथं उपस्थित असणारे कार्यकर्ते आहेत. आमच्यापैकी बऱ्याच जणांची मुलं शाळेत आहेत. त्यांना आम्ही 2-4 फार तर 30 पाढे शिकवू शकतो. पण या महाविकास आघाडीनं 100-100 कोटींचे पाढे या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत. ते आमच्या सगळ्यांच्या आकलनाच्या बाहेर आणि उघड करायचं म्हटलं असतं तर कदाचित वर्षानुवर्ष लोटली असती. पण आपला धसका या महाविकास आघाडीनं सरकारनं असा घेतला आहे, जिथं जाता तिथं बंदी, जिथं जाता त्या ठिकाणी आपल्याला परत पाठवण्याचं काम करताय. पण या कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद आहे, सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आहे आणि सोमय्या साहेब जी यात्रा आपण सुरू केली आहे या यात्रेला महाराष्ट्रातल्या तमाम गोर गरीब जनतेचा आशीर्वाद आहे. या आशीर्वादाच्या जोरावरती आपण निश्चितपणानं हे घोटाळे असेच उघड करत राहणार आम्हाला विश्वास आहे. आपण ज्या वेळेला वाशिमला गेलात, वाशिमला गेलेले असताना तिथल्या खासदारांचे घोटाळे, त्या भावना गवळी यांचे घोटाळे आपण उघड करीत आणण्याचा निर्धार व्यक्त केलात आणि आपल्या ताफ्यावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न तिथल्या शिवसैनिकांनी केला. पण आम्हाला अभिमान आहे. मला खरं तर चिंता वाटली होती दुसऱ्या दिवशी आपल्याकडे पनवेलमध्ये कर्नाळा बँकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी पत्रकारांशी बोलण्यासाठी आणि ठेवीदारांशी बोलण्यासाठी सोमय्या साहेब येणार होते. म्हटलं आदल्या दिवशी इतकी दगडफेक झाली आणि दगडफेक झाल्यावरती कदाचित सोमय्या साहेब रद्द करतील. मी सोमय्या साहेबांना फोन केला, मेसेज केला साहेबांना की साहेब म्हटलं काही आपली तब्येत व्यवस्थित आहे ना. त्यांनी सांगितलं उद्या 4 पनवेल, दुसऱ्या दिवशी 4 सोमय्या साहेब पनवेलला या ठिकाणी परत आलेले आहेत. ही सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी आहे आणि म्हणून अशी जनतेशी बांधिलकी ठेवणारा आमचा नेता, या नेत्याला उदंड आयुष्य या सिद्धिविनायकानं द्यावं, आमच्या पनवेलच्या ग्रामदैवतांनी द्यावं, कोल्हापूरच्या अंबाबाईनं द्यावं आणि त्यांच्या माध्यमातून या महाविकास आघाडीच्या सरकारचे हे सगळे भ्रष्टाचाराचे बुरके हे फाडले जावेत आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा ही आमची सर्वांचीच अपेक्षा आहे.